एका गुन्हेगाराला सरळ सरळ वाचवत आहे. म्हणजे एवढे सगळे पुरावे असताना पण एफ आय आरमध्ये सरळ सरळ त्या हिरेन आपल्या सचिन वाझेचं नाव लिहिलं असल्यानं पण आज देवेंद्रजींनी काय मागणी केली, चला तुम्ही 302 अंडर अटक नका करू, 201 अंडर तरी त्याला अटक करा, चौकशी करा. त्याचं सरळ सरळ नाव येत आहे. ती गाडी जी होती ती 4 महिने वाझेकडेच होती. एवढं असताना पण तो एवढा सरकारचा लाडका काय हो, तो काय जावई आहे सरकारचा, त्याच्याकडे काय माहिती आहे, तो कोणासाठी काम करतो आहे, कोणासाठी इकडे तिकडे जाऊन काहीतरी कामं पूर्ण करतो आहे, असं का आहे का? ते आज ना उद्या बाहेर येणारच आहे. म्हणून सरकारमध्ये बसलेल्या लोकांना ज्यांना वाटत असेल की त्यांनी हे प्रकरण दाबायला प्रयत्न करतील, जसं दिशा साल्यान प्रकरण दाबलं, जसं पूजा चव्हाण दाबायला प्रयत्न केला, तसं हे प्रकरण ते दाबू शकणार नाही. आज नाही उद्या सचिन वाझेचा बाप कोण आहे हे सरळ सरळ बाहेर येणार आहे.